तुझी गप्पा गप्पा नको राहूस, मायाला सारखा आईचा चेहरा समोर येतोय, बिचारी आई। हो ग, तिला श्वेता आंटी खूप बोलली पण मला कळतच नाहीये ती आईशी असं का वागते। ती आईची बहीण आहे तरी ती तिच्यावर ओरडते। तेच ना, मला नाही आवडलं। मला पण। ए कार्तिकी, तुला आठवते आई सांगायची की लहान असताना रंगावरून तिला लोक खूप बोलायचे, श्वेता आंटी तिच्यावर खूप रागवायची, तिला तिच्या रंगावरून खूप चिडवायची। हो, आईला किती वाईट वाटत असेल ना तेव्हा। हो ना कार्तिकी, तू माझ्या रंगामुळे कधी माझा रागराग करणार नाहीस ना? रेडी आहेस का तू? मी असं कधी करेन का? मी तुझी बहीण आहे। पण मग श्वेता आंटी असं का करते? ती पण आईची बहीणच आहे ना। अगं पण आपलं तसं नाही आहे ना, आधीपासून आपण बेस्ट फ्रेंड होतो आणि मग आपल्याला कळलं की आपण बहिणी आहोत। ए हो ग, एकदम बरोबर आहे तुझं। मग आपण एक काम करूया, आपण आई आणि श्वेता आंटीची फ्रेंडशिप करूया, मग ती आईशी भांडणार नाही। अगं पण आपल्याला आई आणि बाबांची पण फ्रेंडशिप करायची, तीच होत नाहीये तर या दोघींची कशी होणार? हो हे पण बरोबर आहे, पण आता काय करायचं मला काहीच कळत नाहीये। आपल्या बाबांना पण असंच वाटत, आईनेच श्वेता आंटीला त्रास दिला। अहो पण तसं नाहीये, बाबांना हे का नाही कळत? मी त्याला समजवू का? तू माझं सगळं ऐकतो। पण तू काय सांगशील त्यांना? मी त्याला सांगेन की आई आणि श्वेता आंटी शिवाय लहान होत्या, तेव्हा श्वेता आंटी आईचा खूप रागराग करायची, म्हणूनच आईने तिच्यावर आज राग काढला असेल। पण बाबांना तर त्यांच्याबद्दल सगळं माहिती असणार। पण मग काय करायचं आपण? मला खरंच काही कळत नाहीये। तुम्ही दोघे एकदम ढहात। ए अशी काय बोलतेस आम्हाला? मग काय, जर कोणामध्ये मारामारी झाली असेल तर समजवायचं नसतं। मग मग काय विचारतेस? इतकं पण कळत नाही, ज्याने चूक केली असेल त्याला पनिशमेंट द्यायची। म्हणजे श्वेता आंटीला शिक्षा करायची? आम्ही? हो मग दुसरं कोण करणार? सोडायचं नाही, फक्त लहान मुलं चुका करत नाही मोठे पण करतात, मग त्यांना पनिश करायचं। बापरे, पण लहानांनी मोठ्यांना पनिशमेंट द्यायची हे बरोबर नाही वाटत। मॅडच आहेस ती तुमची श्वेता आंटी, तुमच्या आईला काहीतरी बोलली ना, तुम्हाला राग आलाय ना तिचा, मग तिला पनिशमेंट नको द्यायला। ए दीपिका, तुम्हाला ढकलून पाडलं होतस त्या मी तुला पनिशमेंट दिली होती ना टीचरकडे कंप्लेंट करून। अरे त्या दिवशी आपल्याला स्टोरी नाही का सांगितली टीचरनी, टीट फॉर टॅटची? टीट फॉर टॅट? एकाने मारलं तर दुसऱ्याने त्याला माफ नाही करायचं, त्याला पनिश करायचं, म्हणजे होतं टीट फॉर टॅट।